अर्जुनी मुर्गा विधानसभा क्षेत्रामध्ये ही जी जागा आहे ही आमच्या भारतीय जनता पक्षाचा एक गड म्हणून ओळखल्या जाणारी जागा आहे। कार्यकर्त्यांची भावना होती की या ठिकाणावरून भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता हा कमळाचा फूल या चिन्हावरच लढायला पाहिजे होता, परंतु काय झालं इथे की आपले या विधानसभेचे भारतीय जनता पक्षाचे आधीचे सर्वे सर्वा माजी मंत्री राजकुमार बडोले यांनी हे सांगितलं की 2 दिवसाआधी सांगितलं की मी इथेच जगणार, इथेच मरणार, मी कधी माझ्या हाताच्या मनगटाला घड्याळ बांधणार नाही, आणि लगेच 2 दिवसामध्ये त्यांनी यूटर्न घेतला आणि घड्याळ चिन्ह त्यांनी स्वतः घेतलं, त्यांनी प्रवेश केला। आणि ही जी त्यांची जी भावना आहे इथल्या भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांना आणि इथल्या लोकांना स्थानिकांना ही काही पटलेली नाही। स्वतःच्या स्वार्थासाठी ते घड्याळ चिन्हावर लढायसाठी गेले, राष्ट्रवादी अजित पवार गटामध्ये सामील झाले आणि त्या ठिकाणावरून महायुतीचे उमेदवार म्हणून या ठिकाणी उभे झाले। ते जर या ठिकाणी कमळाच्या फुलावरती भाजपचे उमेदवार म्हणून जर उभे झाले असते तर हा काही विषयच नव्हता बंड करण्याचा, परंतु इथे वेगवेगळ्या भूमिका घेतल्यानंतर शेवटी स्थानिक भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या अस्तित्वाची लढाई लढण्यासाठी हे मला एक बंड करावं लागलं आणि त्याच्यामुळे मी माझ्या उमेदवारी अर्ज या ठिकाणी कायम ठेवला। भारतीय जनता पक्षाच्या प्रमुख नेत्यांमध्ये आणि अर्जुनी मुर्गा विधानसभा क्षेत्रांमध्ये एक प्रमुख नेता म्हणून, एक प्रमुख कार्यकर्ता म्हणून मी या ठिकाणी माझं नाव इच्छुकांमध्ये होतं, हे निर्विवाद होतं। आणि हे असताना सुद्धा आणि माझ्यापेक्षा सिनियर हे माजी मंत्री राजकुमार बडोले होते, ते 3 त्यांचं निवडणूक लढून झालं होतं, ते 4th त्यांनी उमेदवारी मागितली होती, ते सिनियर आहेत, त्याच्यात काही वाद नाही। परंतु ते जर या ठिकाणी भारतीय जनता पक्षाच्या जर चिन्हावर लढले असते तर आम्हाला कुठलाच त्याच्यामध्ये अडचण नव्हती, परंतु ते तिकडे गेले, घड्याळावर गेले, त्याच्यामुळे इथे आश्वासनाचा इथे कुठलाही विषय नाही। एक भारतीय जनता पक्षाचा एक अस्तित्व, भारतीय जनता पक्षाच्या, कारण की कार्यकर्ता उद्या हे ठिकाणी राष्ट्रवादीमध्ये गेले, राष्ट्रवादीमध्ये गेल्याच्या नंतर उद्या ते जर आमदार झाले तर उद्या या ठिकाणी काय होणार आहे, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक आहेत, ग्रामपंचायत, जिल्हा परिषद आहेत, पंचायत समिती आहेत, नगरपंचायत आहेत, आमच्या सेवा सहकारी संस्था आहेत, या ठिकाणी सगळे वेगवेगळे लढणार आहेत।